नमस्कार, सुस्वागतम। कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा नेहमीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या, पावर्ड बाय गुड नाईट नीम लो स्मोक कॉइल। आणि आजच्या भागाची सुरुवात अशोक मामांच्या तबला वादनानं झालेली आहे, त्यासाठी एकदा जोरदार टाळ अशोक मामांसाठी। मामा तुमच्यापासून सुरुवात करणार आहे। खरं तर अभिनयाची आवड असल्याशिवाय या क्षेत्रात माणूस येत नाही, पण तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली? वयाच्या 6व्या वर्षापासून मी स्टेजवर काम करतो। आणि सांगण्यासारखी अशी गोष्ट आहे की वयाच्या 6व्या वर्षी मी एका कॉम्पिटिशनमध्ये एका एकांकिकेत काम केलं होतं, आणि त्या एकांकिकेत मला बेस्ट ॲक्टर म्हणून सिल्वर मेडल मिळालं। वा वा वा। नाटकात काम करायचं हे म्हणजे जन्मजातच ठरवल्यासारखं आहे माझं, की दुसरं करायचंच नाही, काही मला काही करायचंच नाही दुसरं, काय येत त्यामुळे मला काही येत नाही। पण काही करायचं नाही, केलं तर मी हेच करीन, मी सिनेमात काम करीन, नाटकात काम करीन, नाही तर मी दुसरं काही करणार नाही, हा ध्यास माझा तेव्हापासूनचा आहे। माझ्या स्वतः घरात माझ्या मामांची, गोपीनाथ सावकार म्हणजे माझे जे गुरु, त्यांची स्वतःची नाटक कंपनी होती। वा। त्यामुळे घरामध्ये सतत वातावरण आहे सतत नाटकाचं, अभिनयाबद्दल बोलले जायचं, मोठमोठे स्टार्स घरी यायचे माझ्या, आणि मी माझा सगळा अभ्यास कामधंदा सोडून सगळा मी त्यांच्या गप्पा ऐकत बसायचो। तिथून ते हळूहळू हळूहळू सुरू झालं की अरे हे जर करतात तर मी का करू शकणार नाही। तसं पाहिलं तर माझा पहिला सिनेमा दोन्ही घरचा पाहुणा, गजानन जागीरदारांचा, तो त्यावेळेला मेट्रोसारख्या थिएटरमध्ये 8 आठवडे हाऊसफुल चालला त्यावेळेला, 1971 गोष्ट आहे, 71। त्याच्यानंतर मी दुसरा सिनेमा केला तो पांडू हवालदार, आणि तो पांडू हवालदारने म्हणजे जे काय केलं माझं ते काय त्याला काय विचारायलाच नाही, म्हणजे मी कुठे होतो आणि कुठे झालो गेलो असं झालं माझं। कोयनू थिएटरला सगळे 6चा प्रीमियर, सगळेजण गेले आतमध्ये, त्याच्यावर मी आपला असा असा चालत गेलो सिनेमा बघायला, काम करतोय मी त्यात, आणि मी चालत गेलो आणि बसलो, झाला सिनेमा झाला, सगळा संपला सिनेमा सनामधला। आणि तुला सांगतो अक्षरशः ज्या ह्याने मी गेलो माझ्याकडे कुत्र्याने सुद्धा बघितलं नाही, तर ते मी नंतर थिएटर सिनेमा संपल्यावर बाहेर पडताना मला बाहेर पडायला मुश्किल झाली। वा। म्हणजे 3 तासात टोटल चित्र बदललं होतं माझं। वा। आणि ते माझ्या नशिबाने असं की जे चित्र बदललं ते पुढे कायम चित्र बदललेलंच राहिलं। आता मला यायचंय अदितीजी तुमच्याकडे, तुम्ही अभिनय क्षेत्राकडे कसे वळालात? एक नाटक होतं लोलक नावाचं, त्याच्यात त्यांना डान्स येणारी मुलगी हवी होती, तर कोणीतरी माझं नाव सांगितलं की तू हिला घे, ही खूप उत्तम डान्स करते। तर मला अजिबात करायचा नव्हता, पण त्यांनी सांगितलं प्लीज तू करशील का, मी केलं। आणि अख्ख्या रिहर्सलच्या प्रोसेसमध्ये मी शोधत होते की कोणीतरी ॲक्ट्रेस आहे का जी माझं काम करेल, मला अजिबात करायचं नव्हतं काम ते।
पण त्या नाटकामध्ये मला उत्तेजनार्थक बक्षीस मिळालं आणि तेव्हा मला वाटलं की इतकं वाईट काम करून किंवा अभिनय न करता मला जर उत्तेजनार्थक बक्षीस मिळू शकतं तर मी का नाही ह्या क्षेत्रात काम करायचं. आणि मग तिथून माझी अभिनयाची सुरुवात झाली. आता संजय मोने सरांकडे मी येणार आहे. संजय सर, तुम्ही अभिनय क्षेत्राकडे कसं काय वळालात? पहिल्यांदा मी जेव्हा गणपती उत्सव सगळ्यांना काम करायला लागतं त्याच्यात मी काम केलं होतं. सगळ्यांना काम करतो हा म्हणजे सार्वजनिक गणपती उत्सव तसं मी एका केलं होतं आणि मी सैनिकाचं काम केलं होतं आणि तो जो प्रमुख नाटकाचा नायक असतो तो मरून पडलेला असतो आणि मग त्याचा भाऊ येऊन हल्ला करतो आणि आम्ही पळून जातो असं होतं. तर पळता पळता माझा पाय त्याच्या पोटावर पडला आणि तो मेलेला असा गचकन उभा राहिला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी नाटक तिथेच थांबवलं आणि ते मला स्टेजवर मारत होते. अरे बापरे. तो रडत होता, मी रडत होतो आणि लोक हसत होते. म्हणजे एकाच वेळेला रंगभूमीवरती करुण रस आणि प्रेक्षागृहात हास्यरस असं जगात एक पहिलाच प्रकार मी तो जवळजवळ केला असेल. मला काही फार कसली महत्वाकांक्षा नाही की आपण हेच काम केलं म्हणजे तेच काम केलं पाहिजे. आता साधारण एक 30-35 वर्ष काम केल्यानंतर आपलं वाटतं की एखाद्या भूमिकेवरती आपला ठसा पाहिजे. पण नको ना, म्हणजे एक एवढीशी रंगभूमी त्याच्यावर सगळे ठसेवाले तर मुरलेल्यांचं काय. नाही उमटला कुठल्या गोष्टीचा ठसा. मी तर नेहमी सांगतो की तेव्हा शिवाजी मंदिर हे प्रमुख केंद्र होतं मराठी नाट्यसृष्टीचं आणि मी दादरला राहायचो म्हणून मी काम करायला लागलो. मी जर डोंबिवलीला वगैरे राहत असतो तर मी नटसम्राटच्या भूमिकेसाठी सुद्धा आलो नसतो. मी उदबत्त्या विकल्या असत्या, पापड लोणची विकली असती. कारण मला शांत सुखाने राहावं असं वाटतं. कधी कधी लोक त्रास देतात. म्हणजे एकदा एक माणूस आला तो म्हणाला मला ओळखलत का? म्हटलं नाही हो. असंच बाहेरगावी कुठेतरी असं का करता ओळखलं असेल? म्हटलं नाही, शपथ नाही ओळखलं मी. मी कसं ओळखीन तुम्हाला? आपण 8 वर्षापूर्वी भेटलो होतो. म्हटलं नाही मला ओळखत. बघा तुम्ही बुद्धीला ताण द्या. अहो म्हटलं बुद्धीला ताण देऊन मी आता प्रयोग करणार आहे, तुम्हाला कुठे ओळखेल? तो जायलाच तयार नाही, काय करणार. शेवटी मग मी बाजूला असं इकडे तिकडे बघितलं ते गुलाबाचं फूल पडलेलं होतं. तर ते फूल उचललं मी त्या माणसाचं असं कोटाला असं इथे लावलं आणि म्हटलं आ जवाहरलाल नेहरू असं म्हटल्यानंतर तो निघून गेल. सगळ्यांचं मस्त चालावं, सगळे कार्यक्रम चांगले व्हावेत आणि आपण शांतपणे म्हातारा व्हावं. म्हातारपणे ये असं कोणी हाक मारून कोणी टिंगल आपली करू नये. आपल्याला तेवढा योग्य तेवढा मान द्यावा, एवढंच मजा आहे. बस अजून काय. स्वातीताई, आता तुमच्याकडे मला यायचं आहे. तुम्ही इकडे कसं काय आलात अभिनय क्षेत्राकडे? दादर हिंदू कॉलनीमध्ये माझं बालपण गेलंय आणि हिंदू कॉलनी गणेशोत्सवात त्या त्या वर्षीची उत्तमोत्तम नाटकं सादर होतात अनेक वर्ष. आणि खूप लहान असल्यापासून मी 10 दिवस जाऊन नाटकं बघायचे. तिथे मला त्याची एक आवड लागली असं आज मला विचार करताना वाटतं. मी अभिनय करताना एक दुसरीच कोणीतरी व्यक्ती असते आणि त्याची मला फार मजा येत असावी आणि म्हणून मी ॲक्टिंग किंवा अभिनय या क्षेत्राकडे वळले. अश्विनी मॅम, तुमची एंट्री कशी झाली या क्षेत्रात? मला आठवतं पहिलं नाटक मी केलं होतं शाळेत असताना, 7वीत असताना. इथे ओशाळला मृत्यू आमच्या बाईंनी बसवलं होतं, मराठीच्या बाईंनी, आणि त्यात मी पुरुषाची भूमिका केली होती. अच्छा. असद खान म्हणून जो औरंगजेबाबरोबर सतत एक ते मी दाढी मिशा, त्यात मी जाम खुश होते. हार्डली काही 4-5 वाक्य होती सगळ्यात, पण मला ते सगळं घातल्यावर खूप आनंद झाला होता. आणि मुळात मी ती 4 वाक्य सुद्धा इतकी नेटानी त्याची प्रॅक्टिस करायची. आई म्हणायची अगं 4च तर वाक्य किती वेळा म्हणून बघतेस, पण ते खूप आवडीनं मी करत होते. आणि मग असं वाटलं की आता आपण नाटक प्रोफेशनली करून बघावं का. आणि त्याला खरं तर कारणीभूतही शरद ठरला. एक छोटीशी ॲड फिल्म आम्ही करत होतो दोघं जण आणि तो मला म्हणाला की तू का करत नाहीस? म्हटलं नाही रे, आता काय मुलगा झाला, एवढं वय वाढलं माझं, माझा मुलगा 6-7 वर्षाचा होता, आता मला कोण घेणार असं मी त्याला म्हणे. वेडी आहेस का तू? खूप छान काम करतेस, तू करायला हवंस हे सगळं. पण मग असंच पुढे अचानक आली संधी आणि मी या क्षेत्राकडे वळले आणि ती वळले. वा 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 वा. शरद सरांची कशी काय एंट्री इकडे झाली? सर दुसरं काही करायचं नव्हतं, जसं मामा म्हणाले मला दुसरं काही येतही नाही. म्हणजे मला कोणी जनरल स्टोअर उघडून दिलं तर 2 दिवसात मी भिकेल लागेन. ते चालवता येणार नाही मला. शिवाजी मंदिरला एक राऊत नावाचा पेंटर आहे, तो सगळे बोर्ड रंगवतो. त्याच्या आधी 14 व्यावसायिक नाटकात 75 रुपये 60 रुपये नाईटवरती एक अशी बारीकशी एंट्री वगैरे असे मी रोल करत होतो.
त्या नाटकांच्या मी प्रेक्षकगृहामधून जायचो तर तिथे ते बोर्ड लागलेले असायचे. आता नाटकात अशोक सराफ असतील तर आमची सगळ्यांची शरद बिंदू मन्ना हे अशी नावं आणि मग आणि अशोक सराफ. तर मला नेहमी वाटायचं शरद आणि पोंक्षे खरं तर पाच अक्षरी नाव आहेत, ते पूर्ण का नाही लिहित, कधी तरी नुसतं पोंक्षे लिहितात तर कधी शरद, त्या सेंटीमीटर प्रमाणे त्यांचं ते गणित असतं. एक दिवशी राऊत आला आणि मला म्हणाला काळजी करू नकोस, एक दिवशी मी तुझं नाव लिहीन आणि शरद पोंक्षे. 78 ते 98 20 वर्षांनी मी जेव्हा माझ्या नाटकाच्या नथुरामच्या शुभारंभाला जाणार होतो तर मी मागच्या बाजूनी निघालो तर राऊत धरून मला म्हणाला आज पुढनं चल, आणि पुढनं घेऊन गेला मला. तो सगळे प्रेक्षक हाऊसफुलचा बोर्ड होता, मला कोणीच ओळखत नव्हतं आणि मला ते राऊतने थांबवलं आणि मला बघ आज जरा बोर्ड, आणि त्या दिवशी पहिल्यांदा माझं आणि शरद पोंक्षे. वा वा. तर आज अशोक मामा आमच्या कॅफेमध्ये आलेले आहेत आणि त्यांचे सगळेच सिनेमे किती सुपर डुपर हिट आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यातलाच एक सिनेमा आहे मामा, एक डाव भूताचा. आणि काय आमच्याही या घरामध्ये माझा एक जुळा भाऊ आहे जो दिग्दर्शक आहे हे सगळ्यांना माहिती आहे, आणि तो सुद्धा असेच काहीतरी सिनेमे बनवत असतो. तर तुमचा होता एक डाव भूताचा, त्यानं बनवलेला आहे एक गाव भूताचा. बघूयात मग त्याच्या सिनेमात काय. नमस्कार, आमच्या सिनेमातलं हे थुकरटवाडी गाव आहे. आमच्या या गावात काहीच नाहीये, पण एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शाळा. आणि याच शाळेमध्ये बदली होऊन येत आहेत आज एक नवीन मास्तर, ज्यांचं नाव आहे मास्तर भाऊ कदम. अरे हरिहरन सर, कसल्या गजल आहेत तुमच्या, वा वा सर वा प्रतिम, पिकल्या पानाचा देटा माहिती. सर आता तुमची इच्छा आहे का मी तुम्हाला ओळखाव, तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखतो सर, प्लीज मला ओळखायला लावू नका. ग्रेट ऍक्टर कोण? अरे ओमपुरी. सर वा. पप्पा स्किट दिलंय ना आज तुम्हाला काहीतरी वेगळं करायला, स्किट मध्ये काम करा, तुम्ही शिक्षक आहात. शिक्षक बाळा, तुकरटवाडी कुठे आहे रे बाळा? अरे मला स्वतःला दोन बाळा आहेत, चेक करा स्वतःची जरी का युट्यूब वरून डाउनलोड केलीत. फालतू सारखा बोलू नकोस, काय काम होत ते सांग. ते हा रस्ता तुकरटवाडीला जातो का? रस्ता कुठंच जात नाही, आपल्याला जावं लागतं. खरंच तुकरट विनोद आहे, खरंच आता तुकरटवाडीला आलो मी. बरं शाळा कुठे? शाळा हा एक आहे शाळा. ही शाळा आहे? होय. मग तुम्ही काय करताय? मी या शाळेत शिकतोय. अहो तुम्हाला दोन पोरं आहेत ना. होय, पण ते कॉलेजामध्ये शिकतात, या शाळेत अजून शिकतोच आहे. कितवीला? जा जाऊ नये मग, इथं काय करतोय? आघाऊ सारखं बोलू नको, काय काम होत ते सांग. हा ते शाळेत अजून कोण कोण आहे? शाळेमध्ये एक बाई आहे. यस. नाही नाही, काय कुठे आहेत त्या बाई? बाई या शाळेमध्येच असतात, मला शिकवतात. अच्छा. मी एकला या शाळेचा विद्यार्थी आहे. तुम्ही व कोण? मी औदबम, माऊ बदक, दो बदन. काय रे माझं नाव? अरे भाऊ कदम. तुला मी मास्तर आहे या शाळेत. आणि तुम्ही? शिक्षिका. दोन मिनिटं थांब, बोलतोय. सुखसुख बुकुक काय करू नका, सांगा ना तुम्ही. शिक्षिका. अरे बोलतोय मी, जरा थांब ना, सांगा ना तुम्ही. शिक्षक. तुला का अक्कल बिक्कल आहे का? नाही बोलतोय ना मी. अरे मी बोल, किती वेळा सुख सुख करतो बाबा. काहीतरी चालेल तुझ्या मुलाला. पण ही तर एक शिक्षक शाळा आहे, तुम्ही इथे आलात तर मग आम्ही कुठे जायचं? जा ना कुठे, मला काय करायचं.
म्हणजे आपण असं केलं तर कस म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही शिकवा, दुसऱ्या दिवशी तुम्ही शिकवा, तिसऱ्या दिवशी मात्र तुम्ही शिकवा असं. आणि मग तुम्ही मग काय करणार? मला कसला मोह नाही भाई, तुम्ही शिकवा मी पगार घेईल. नाही नाही मी भाऊ फनी झाले ते मागच्या आठवड्यात. असू द्या, लोकांना आवडते त्याला मी काय. बरं झालं कदम तुम्ही आलात. असं बी मला इतकी एकटीला फारच भीती वाटली. तो गावातला पाटील काय गावातला पाटील राज्याला येऊ राज्याला येऊन राज्याला येऊन सकाळ होईल पटकन बोला ना. गावातला पाटील राज्याला येऊन रात्र शाळेला बसतोय. शाळेतच रात्र शाळेला रात्रीच बसणार ना? अरे हा असतो तिथे. वय तुला का चकना म्हणून वापरतात तिथे? तुकडा चकली किंवा लॉलीपॉप. कसला आवाज कसला काढला कदम? मी हसले. चांगला आवाज. कुत्र्याचा आवाज काढा ना. आता निळे फुले. बाई बाई नाही नाही मी भाई नाही मी भो भू भे यार काय आईच्या चिमण्या हल्ल्या. एक राहिलं सर काय. अरे ते माझा तिकडे जा बाई वाड्यावर चला. नाही नको. ते मला वाड्यावर नेतात त्यांना इंग्रजी शिकायचंय म्हणून. इथं शिकवा ना, इथं काय प्रॉब्लेम? कशाला वाड्यावर? वाड्यावर कशाला? कारण आता वाड्यावर कुणीच नाही आणि चुलीवर दूध ठेवलेलं आहे. मांजर आलं दूध प्यालं तर करायचं काय? चहा प्यायचं कसा? मी त्याच्या आईचं लुगडं थकलं तुझ्या. काय जायचं जायचं नाही तुम्ही. नाही माती आहे चला बाई वाडा. कुठेस रे तू? हे दादा हे इकडे फुक ना डोळ्यात. हा फुक फुक फुकतोस का? फुकतोस फुकून फुकतो. अरे वा वा वाटलं थांबला असता ना मेला असता. मेला असता? अरे तो पाटील ते बैल घरी घेऊन गेलाय. हा ते वाड्यावर घेऊन गेलाय. तू बांगड्या बांगड्या. खुश तो बहुत होगे तुम देवा. अरे तो पाटील त्या बाईला माझ्या समोरून घेऊ गया. मी काही नाही करू शकलो. अरे पुरुषासारखा पुरुष असून मी इथं कि तबल पडलो. हतबल हबला का घोडा काय रे ते हतबल हतबल. हा म्हणतो ते पडलो. देवा देवा मला पावर दे. Power, the power of the universe!
मुलगा बसला. अरे तू काय खातोस? मणिशोक आता एवढा आवाज. याचा आवाज आहे बुबा. ए बाबा ए मास्तू रे मासा उठे. कोण 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 आहेस तू? बुवा. कोण हवे? बुवा. स्पृहा? नाही नाही अशोक सरबजी आले तिथं. जोक करताय क्या? जोक करताय? तुम जिस स्कूल में पढ़ते हो उसके हम हेडमास्टर थे. हेडमास्टर कौन? हेडमास्टर. वाह वाह वाह. पण कोण आहेस तू? मला ओळखलं नाहीस. त्याच्या आधी कधी भेटलोच नाही आपण. तो मी भूत आहे. अच्छा अच्छा भूत होय. मग ते हे तुमचे कोण डोंबिवलीचे? ते भूतच. अच्छा ते पलीकडचे टाकीवरचे ते कोण? ते भूतानचे भूत. अच्छा ते भूतान. ए तुला इथं कोण दिसतंय? होय होय ना. तूच दिसतोय. मी नाही रा. हे बघ इथं बघ समोर बघ कोण दिसतंय. हा एक रस्ता दिसतोय. दोन बायका दिसतात. अरे कोणीस बाबा? वा वा तुझे पाय राखा. वाटलेलंच तू हे विचारशील. आता बघा उलटे पायाचे याचे पाय हात दाखव. हे बघ हे बघ काय करणे भूताच्या हात उलटे असतात याचे तू. अरे तू ए बाबा तू का आलास? मला सोड ना. मला जाऊ दे ना. तुझ्यासारखं फालतू माणसावर भेट झाली वाट लागली. तुझ्यासारखं फालतू माणसावर भेट झाली म्हणजे वाट लागली. जोपर्यंत मी एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत करत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. त्यामुळे मी तुला मदत करायला आलोय. बोल तू का घाबरलायस? अरे तू पाटील माझ्या समोर त्या बाईला घेऊन गेला आणि त्यांनी लय मारलं मला. आणि मी पुरुषार्थ पुरुष असून काहीच करू शकलो नाही. काहीतरी कर ना. काळजी करू नकोस. माझे हात पकड. हॅपी फ्रेंडशिप डे. हे काय होत हे सगळं? मी तुला माझी पॉवर दिली. तुझी पॉवर मला दिली? येस. धन्यवाद. आता लाईटीचं बिल कोण भरल? डायलॉग मारताय क्या? आता वाड्यावर चला. तुम्ही पण ए वाड्यावर पाटलाला शिक्षा करायला. अच्छा अच्छा चल. ते शिकवून वाड्यावर आलो. बाई मला इंग्रजी शिकवा. मला इंग्रजी येत नाही. बाई मला ज्वानी ज्वानी शिकवा. ज्वानी 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 जागे चिन्ह्या हनलत. मला शिकवा. त्या शिवाय सोडायचं नाही. नका कुणीतरी वाचवा. बघतो काय भिड रे. ए पाटील आता तू गेलास. आता तू का बाईला हात लावलास तू? हा बोल का? काळजी कशाला करतो रे? अगे माझी जोडी समली गा अशी झक्कास.
माझं जोडायला आलास की तुझं ऑलरेडी जोडलेलंय. एक एक मिनिट, हा मला दिसतो, तुला कसं काय दिसतो? कारण भूताला भूत दिसतोच. भूताला काय झालं? तो का भूत आहेत मला माहित आहे. माहिती म्हणजे भूत भूताला ओळखते म्हणजे भूत. महेश 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 चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बो बम बम. ओ डॅमिट डॅमिट डॅमिट, घाबरू नको, मी आलोय लक्षा, मी आलोय. मी लक्षा नाही, लक्षात ठेव मी आलोय असं म्हणा, लक्षात ठेव. मला वाचू वाचू. हे काय हे काय? ते म्हणाले या स्किट मध्ये तुला फार वाक्य नाही, स्वतःचे दोन पंच घेऊन ये. मी घेऊन आलो. महेश महेश यांना ना, यांच्या ना कपाळात कपाळात गोळ्या घाल, गोळ्या 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 घाल. महेश घाबरू नको. हा तू काय सांगितलंस त्यांना? त्यानं म्हटलं आज माझ्या बंगल्यावरती पार्टी आहे, तुम्ही चला. कसली पार्टी? आज सर्व पित्र अमावस्या आहे, आम्ही भूत लोक जमून सगळी पार्टी करतो. मी तुम पण खरंच या सिनेमाची एक छोटीशी गंमत आम्ही करण्याचा प्रयत्न केला. तो सिनेमा आहे एक डाव भूताचा, आणि साक्षात मामांनी त्यामध्ये हे सगळं साकारलं होतं. एकदा जोरदार टाळ्या अशोक मामांसाठी झाल्या पाहिजेत. मला मामांना विचारायचंय, मामा आमचा हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला? मला वाटतं मी केलेल्या पिक्चरपेक्षा चांगला होता. सॉलिड आर्टिस्ट तुम्ही घेतलेत, तारका सॉलिड होती. पिक्चर चांगला व्हायलाच पाहिजे ना, चांगला झाला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. आता गजेंद्र आहिरे सरांना मला विचारायचं, शेवग्याच्या शेंगा या नाटकातला कुठला सर प्रसंग आम्हाला बघायला मिळणार आहे? आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती जी होती ती गेली, आता ती इतिहास जमा झाली. हळूहळू एक कुटुंब छोटं कुटुंब होतं, आता मायक्रो कुटुंब सुरू झाली. एकटे एकटे माणसांची कुटुंब आहेत. सहज बघितलं आसपास तर खूप लोक अशी दिसतील आपल्याला की एकटे राहत आहेत. मग काही परिस्थितीने फोर्सफुली एकटे राहत आहेत, काहींनी स्वतंत्रपणे ते निवडलेलं आहे, आणि अशी विविध कारणं असतील. तर ते सगळं एकत्र कुठेतरी दिसायला लागलं होतं, आणि त्या सगळ्यांचा कनेक्ट मला त्या नाटकात सापडला की विविध प्रकारे एकटी राहणारी माणसं सुद्धा कशा प्रकारे आपलं आयुष्य आनंदात घालवत आहेत, किंवा त्याच्याकडे काय दृष्टिकोनाने बघतायत आणि एकमेकांकडे काय दृष्टीने बघतायत जी एक एकटी आहेत. त्यातली जी म्हणजे बर्वे, मिसेस बर्वे नावाचं जे इंटरेस्टिंग कॅरेक्टर जे स्वाधीताई करतात, खूप मस्त करतात त्या. त्यांची गंमत अशी, त्या झाडांना पाणी घालतात रोज आणि ते ससाणीनं चालत नाही. म्हणजे आमच्याकडे पाणी टंचाई आहे आणि तुम्ही झाडांना खुशाल पाणी घालताय, तर त्या म्हणतात की मी आठवड्यातून तीनदा एक दिवस आड करून आंघोळ करत नाही. ते जे उरलेलं पाणी असतं ते मी या झाडांना घालते. जर का आंघोळ केली नाही तर माणूस मरत नाही, पण झाडांना पाणी घातलं नाही तर झाडं मरतात. अशी ती अवेअरनेस असलेली सटकूबाई आहे, त्यामुळे तिला प्रश्न नाही विचारायचे, ती काय उत्तर देईल सांगता येत नाही. तर एकदा ते तिला विचारतात की तुमचं मिस्टर काय करायचे, त्याच्यावरती काय उत्तर देते ते आपण बघू. वा वा वा, बघूया शेवग्याचे शेंगा या नाटकातला हा प्रसंग. अगं बाई, हो ससाणी बघा काय, अहो पासपोर्ट आला माझा, पासपोर्ट. हो पासपोर्टच नव्हता माझ्याकडे. या फोटो तर बघा माझा, या असा असतोय. हा आता आता विजाची तयारी. पासपोर्ट विजा म्हणजे कुठे परदेशी जात आहे वाटत. अहो परदेशी म्हणजे मुलाकडे हो, अमेरिकेला. खूप मागे लागलाय. मी म्हटलं जाऊच या, हा बंगला, दोन दुकानं, दोन फ्लॅट आहेत ते सगळं विकून टाकीन. रंजन तर म्हणतो आता आलीस ना की तुला सोडणारच नाही. मग काय करायचं ना सगळं ठेवून? अरे वा, बंगला दुकानं फ्लॅट भरपूर प्रॉपर्टी आहे तुमची. हो आहे खरी. काय करायचे तुमचे मिस्टर? चोऱ्या.
खरच चोर होते. नाही खरं सांगा ना काय करायचंय तुमचे मिस्टर. घंटा रिकामी लोलक गायब. अशी सिस्टम आहे ना आपली. आणि आमचे हे ती सिस्टम अगदी कोळून पेले होते. आमचे हे की नाही प्रशासनात होते. चिक्कार खाल्लं कुणाला सोडलं नाही. अहो साबा विभागात होते ना तेव्हा तर रस्ते खाल्ले विहिरी खाल्ल्या एक सुलभ शौचालय सुद्धा खाल्लं. तुम्हाला गंमत सांगते मी. एकदा की नाही आमच्या ह्यांना एक फॉरेन ट्रिप मिळाली कुटुंबाबरोबर. माझा मेला पासपोर्टच नव्हता हो. पण आमचे हे जाऊन आले एकटेच. छे छे कुटुंब म्हणून भलतीच कोणीतरी नेली होती ना बरोबर. मग काय ही नेहमीचीच प्रॅक्टिस. यांना मिळत आहेत फॉरेन ट्रिप्स दरवेळी कुटुंब मात्र निराळं. माझा मेला पासपोर्ट काही शेवटपर्यंत झाला नाही. अहो झाला नाही कसला. यांनी ना मुद्दाम होच दिला नसेल. काय म्हणता. अरे बापरे. नाही नाही बापरे ना अजून खूप लांब आहे. ही एवढी सगळी केलेली प्रॉपर्टी अशी ना कुणाकुणाच्या नावावर ठेवली होती. म्हणजे नातेवाईक मित्र असं टू बी ऑन द सेफ साईड. हे गेले आणि ते लोक असे अचानक श्रीमंत व्हायला लागले. यांनी फॉरेन ट्रिपला नेलेल्यांपैकी एकीनी ना तेच पेपर्स वापरले आणि आपणही कशी त्यांची ऑफिशियल बायकोच आहोत हे सिद्ध केलं ना. मग काय मला माझ्याकडची अर्धी प्रॉपर्टी तिला द्यावी लागली. अहो आता म्हणा बापरे. 35 वर्ष झाली. 35 वर्ष या सोन्याच्या तुरुंगात जगते. सततच दडपण कुठून कोण येईल आणि माझ्याकडे आहे ते सगळं ओरबाडून घेऊन जाईल. 2 महिन्यांनी मी इथून जाणार ह्या इथल्या शापातून मोकळी. मला माहिती आहे की संजय मोने सरांना पुढच्या शूटिंगच्या निमित्ताने इथून निघायचंय पण तत्पूर्वी एक जो मनातला प्रश्न आहे तो विचारायचाच आहे सर मला. तो म्हणजे संजय मोनेंचं लग्न. लग्नाचा मेनू वेगळा होता सर. हा मेनू म्हणजे मला असं होतं की लग्नामध्ये काय होतं की एक असं ताट असतं. तो कॉन्ट्रॅक्टर जो असतो त्याकडे ते आमंत्रण बरेच वेळा झालेलं असतं त्यामुळे ते ताट थोडंसं असं झालेलं असतं. त्यामुळे त्याच्यावर भात येतो मग त्याच्यावर वरण येतं मग एका लिंबाची जो 64 फुडी कापू शकेल त्याला नोकरी मिळते. 64 ते तूप असतं त्याच्यात. ते असं घालताना ते असं उडतं मग ते आपल्याला कमी पडतं म्हणून आमटी घ्यायला आपण जातो तर ती हातातनं सुटते. मग या बाजूने ती कोशिंबिरीचं पाणी असतं त्याला आपण भजनी अडवतो त्या बाजूने चटणी असं सगळं होऊन तो चिखल होतो. मग टण असा आवाज करत एक मसाले भात वाढतात त्यातला थोडा पॅन्टवर सांडतो. तो जास्त तेलात बनवलं असतं त्यामुळे तो डाग निघत नाही त्यामुळे त्या लग्नाची तेवढीच आठवण राहते आपल्याकडे. हे एवढं सगळं नको होतं म्हणून मग मी एक अत्यंत सोपा मेनू केला होता तो म्हणजे भाकरी वांग्याची भाजी त्याच्यानंतर कढी खिचडी आणि लग्न केलं हे आठवते खूप ऐकी गाजर हलवा आणि दही भात एवढाच मेनू होता. बरेच मित्र म्हणाले आगातला मेनू पण नंतर मला लग्न झाल्यानंतर खूप लोकांनी सांगितलं फोन आले अरे मस्त मेनू होता रे म्हणलं. मग पण असा मेनू ठेवायची हिंमत होत नाही रे भाकरी कुठे ठेवायची म्हटलं गरम भाकरी मिळाली की नाही एवढं बाकी काय सर्वसामान्याप्रमाणे लग्न केलं मी आणि सर्वसामान्य माणसांचं जसं टिकतं तसं अजूनही टिकलंय. त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या बायकोला आहे कारण आपलं काय टिकवणं बिकवणं असं एवढं मला काही जमलं नसतं म्हणजे बायकोने बरोबर जमवलं ते सगळं. सुकन्या मोने यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच सर तुम्ही इथे आलात आणि शेवग्याच्या शेंगा या नाटकासाठी मनापासून या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पुन्हा या आम्ही तुमची वाट बघतो. माझ्या एवढंच प्रार्थना आहे की शेवग्याच्या एका झाडाला जशा 1000 शेंगा लागतात तशा आमच्या एका संस्थेच्या या नाटकाचे 1000 प्रयोग व्हावे. जोरदार टाळ्या संजय मोने सरांसाठी. आता कुमार सरांकडे यायचंय. सर आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की त्या तिघांची गोष्ट मध्ये काय घडणार आहे आणि त्यातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळणार आहे. दीनानाथ दप्तरदार म्हणजे या कथेचा नायक हा 15 वर्ष आपल्या बायकोपासून विभक्त राहतोय. त्यांनी डिवोर्स घेतलेला नाही आहे पण तो आता या शहरात आलेला आहे आणि शहरात तो आयुक्त झालेला आहे आणि आयुक्त झाल्यानंतर तो इलेक्शनला उभा राहिलेला आहे आणि प्रचारासाठी म्हणून तो त्या विभागामध्ये आलेला आहे आणि नंतर काय प्रसंग होतोय तो आपण बघूया. वा 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 बघूया त्या तिघांची गोष्ट या नाटकातला हा प्रसंग. बोल.
काय नाही, माझ्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. माझी इच्छा आहे की त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तू यावंस आणि असं एक स्टेटमेंट द्यावंस की गेली 15 वर्ष आम्ही एकमेकांपासून अलिप्त राहतो, विभक्त राहतो, मी ह्याच्या पुढं कधीही त्याच्याबरोबर राहणार नाही, पण ह्याच्या प्रोफेशनल कर्तृत्वाविषयी माझ्या मनामध्ये आदर होता आहे आणि यापुढेही तो राहील. समजा समजा मी असं केलं, म्हणजे समजा मी असं केलं तर त्यामुळे नक्की काय होईल? हे बघ सुमन, गेली 15 वर्ष झाली आपण एकमेकांपासून अलिप्त राहतोय. या राजकारणाच्या निवडणुकीच्या धकाधकीमध्ये तुला खेचणं हे मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाहीये, पण तरी सुद्धा गेल्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये आपल्या दोघांबद्दल वर्तमानपत्रांमध्ये बरंच काही छापून यायला लागलेलं आहे. आपण वेगळे राहतो, विभक्त राहतो, याचा अर्थ आपण काहीतरी अनैतिक कृत्य करतोय असं होत नाही. आणि हीच गोष्ट एकाच व्यासपीठावरनं आपण दोघांनी ठणकावून सांगायची. तू तिथे येऊन जर बोललीस तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट येईल. अच्छा अच्छा, म्हणजे मी फक्त इम्पॅक्ट साठी हवी आहे तर? सुमन तुला असं नाही वाटत हे जरा जास्तच अति होते? मी अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय पारदर्शकपणे तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला माहितीये तुझे माझ्याबद्दलचे पूर्वग्रह. प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण झालेत ते पूर्वग्रह, आकाशातून नाही पडले. अरे राजकारणात पडण्याचा निर्णय घेतलास तेव्हा हा इतिहास आड येऊ नये म्हणून भेटीला आलास. मी दरवाजा उघडल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला तुझा, लगेच पुढची चाल. मान्य, सबशेल मान्य की अतिशय विचारपूर्वक आणि प्लॅनिंग करून मी नानाला तुझ्याकडे पाठवलं. करेक्ट. पण तुला चॉईस होता नानाशी तुटकपणे वागण्याचा, न बोलण्याचा, पण तू नेमकं चांगलं बोललीस. तू चांगलं बोललीस म्हणून मी तुला फोन केला. तेव्हाही तुला चॉईस होता माझा फोन न उचलण्याचा, न बोलण्याचा, पण तू माझ्याशी बोललीस म्हणून मी पुढची भेट मागितली. मी मदतीची विनंती करतो याचा अर्थ असहाय्यतेने केलेला धावा वगैरे असं काहीतरी समजू नको. हा, डू यू अंडरस्टँड? येस आय डू, आय डू दीनानाथ. आणि आताही मी चॉईस केला आहे, मी तुझ्या प्रेस कॉन्फरन्सला येणार आहे, पण या दोघांच्याही साक्षीनं तुम्हाला एक शब्द द्यायचा आहे. या प्रेस कॉन्फरन्स नंतर मी जिवंत असेपर्यंत कुठल्याही सबबीवर तू घुसणार नाहीस आमच्या आयुष्यात. लीव अस अलोन. सुमन तुला असं नाही वाटत? निदान आता तरी तू आम्ही आमच्या या शब्दांच्या ऐवजी मी माझ्या हे शब्द वापरायला हवेस तुझ्या आयुष्यात. तर आता या मंचावरती या दिग्गजांच्या सोबत मी आमंत्रित करणार आहे या तीनही नाटकाच्या निर्मात्यांना, ज्यांच्या पाठबळामुळे या सुंदर सुंदर कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचत आहेत. तर या मंचावरती मी आमंत्रित करतो लगीन घाई या नाटकाचे निर्माते गोपाळ अलगिरी यांना. तर आता मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे शेवग्याच्या शेंगा या नाटकाच्या निर्मात्या लता नार्वेकर यांना. आता यानंतर मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे त्या तिघांची गोष्ट या नाटकाचे निर्माते शरद बागवे आणि अशोक नारकर यांना. गोपाळ सर, अतिशय मनापासून आमच्या या मंचावरती तुमचं स्वागत. लगीन घाई हे नाटक तुम्ही निर्मित केलेलं आहे, तर हा अनुभव कसा आहे सर? आता छानच अनुभव आहे. मला अशी लगीन घाई वगैरे ही नाटकं करणी फार आवडतात, किंवा प्रेमावरचे विषय हे फार आवडतात मला, म्हणून मी हे लगीन घाई केलं आणि त्या क्षणी मी ठरवलं की हे नाटक 100% चालणार. वा वा. आणि मला सराफ साहेबांची, आदित्य, सर्व टीमची, मला जेवढी आदी अद्वैतची आणि जेवढी मला हे मिळाली मदत, आणि ह्या मदतीच्या जोरावर मी या नाटकाचे 1000 प्रयोग करणार हे मी त्या क्षणी ठरवलं. मॅम, तुमचं मनापासून स्वागत. रंगभूमीवरच्या एक ऍक्टिव्ह निर्मात्या म्हणून ज्यांचं सतत नाव घेतलं जातं त्या आहेत लता नार्वेकर. तुमच्याच निर्मिती संस्थेतून एक नवीन नाटक सगळ्यांच्या समोर येत आहे शेवग्याच्या शेंगा, तर तुमच्या काय भावना आहे? मला खूप आनंद होतो आहे. मी शिक्षिका होते हो,
आणि मला असं वाटलं की आपण जर शिक्षिका आहोत, विद्यार्थ्यांना शिकवतो, तर समाजातला आपण काहीतरी देऊया आणि ते नाटकाच्या रूपाने देऊया. म्हणजे मेसेज असेल कुठलाही किंवा शिक्षण असेल ते प्रबोधनातनं देऊया. आणि म्हणून मी इकडे वळले. माझा एक पिरियड वाईट असेल आणि त्याकडे जर मी नाटक काढलं किंवा प्रॉडक्शन दिलं तर ते चालणार नाही. ही साधी गोष्ट आहे, पण दुकान बंद करता येत नाही, ते चालू ठेवावंच लागतं. कारण त्याच्यावर 20 ते 25 माणसं पोचली जातात त्या दुकानावर. पण तुमच्यासारखे निर्माते आहेत म्हणून ही रंगभूमी जीवंत आहे, तेव्हा एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या निर्मात्यांसाठी झाल्या पाहिजेत. त्या तिघांची गोष्ट सारखं हे अप्रतिम नाटक आणि ते तुम्ही दोघांनी निर्मित केलेलं आहे, तर दोघांची काय प्रतिक्रिया आहे त्या तिघांची गोष्टबद्दल? हे नाटक एक उत्तम लेखन, उत्तम डिरेक्टर आणि उत्तम अभिनय असलेलं हे एक चांगली भट्टी जमलेलं नाटक. आत्ताच आम्हाला मास्टर दीनानाथ मंगेशकर बेस्ट नाटकाचा अवॉर्ड मिळाला. वा 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 वा, अभिनंदन. हे नाटकाबद्दल पूर्वीपासून मी फार ऐकलं होतं आणि ते विनय आपट्यांकडे होतं वगैरे सगळं तो इतिहास मला माहिती होता. ह्या नाटकाचा संबंध आल्यानंतर मला लक्षात आलं की जर शरद पोक्षे काम करणार असेल तर आपण हे नाटक प्रोड्यूस करूया. म्हणून मी शरदला पहिल्यांदा फोन करायला सांगितलं आणि शरदचा एकदा ओके आल्यानंतर मग काय पुढचा प्रश्नच नव्हता. या तुकरटवाडी गावात आलेले आहेत आणि आमच्याकडे बरेच रसिक प्रेक्षक उत्सुक असतात, ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतात. बघूयात कुणाच्या मनात काय प्रश्न आहे. सर, मला विचारायचे अशोक मामांना प्रश्न. हा हा. सर, मी तुमचा एक छोटासा बाईट घेऊ शकतो का? तुम्ही कोण, पत्रकार आहात? नाही, मी मच्छर त्याला मारला पाहिजे. तुझ्या तर आता थांब, याला गेलाच आता. हल्ली गया दिन हो गई शाम, जाना आहे जाने दो. काय केलं? अरे कुणाचं रक्त प्यायलो, काळा काळा पडलो एकदा. आई मेला काय करू, आराम मरल कशान. हा कबाक कबाक. सर आकेला थोडासा. अरे अरे हा कसं मरल. आयडिया आयडियाची कल्पना सर. कबाक. अरे बापरे, गुड नाईट ऍडव्हान्स, नीम लो स्मोक कॉइल. तर तुम्ही पण वापरा गुड नाईट ऍडव्हान्स, लो स्मोक कॉइल आणि पहा नीमात दास बाहेर. या सगळ्या दिग्गजांना मनापासून या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा या तीनही नाटकांसाठी. आणि या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर पुन्हा अशीच धमाल करण्यासाठी नवीन कलाकारांच्या सोबत, नवीन सिनेमासोबत, नवीन नाटकासोबत भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या. पॉड बाय, गुड नाईट. नी लोस.